हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय त्र्यंबकेश्वर नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। आरक्षणाचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे। 24 डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना 50%च्या आतमध्ये ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला 100% आरक्षण मिळणार यात काही शंका नाही। आत्ताच सकाळी 10:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 32 लाख नोंदी या राज्यात मराठ्यांच्या ओबीसीमध्ये असलेले सापडले। याच 32 लाख लोकांचा गुणाकार जर केला का गराज नेटवर्क ग्रेट क्लेम कवर ग्रेट प्राइस वेट 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 वाह प्राइस भी ग्रेट टाटा AIG कार इंश्योरेंस ट्रस्टेड नाम फैंटास्टिक नाम। तर अंदाजे 1.5 ते 2 कोटी लोकांना आजच याचा लाभ मराठ्यांचा होतोय। हेच जर आपल्याला 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर जगाच्या पाठीवर मराठ्यांची नंबर 1 जात म्हणून प्रगतशील जात राहिली असती, कारण ते हक्काचं होतं। तुम्ही प्रचंड संख्येनं जमलात त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक, पण या गर्दीच्या नादात आपल्या हातून काही चूकसुद्धा नाही झाली पाहिजे। मराठा एकवटलाय, गर्दीच्या नादात आणि अतिउत्साहात येऊ नका। पुन्हा एकदा समाजाची हानी होईन तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आता समाजाची हानी होऊ देऊ नका। समाजाची खूप आता हानी झालेली 70 वर्ष, आपण समजून घेतलं पाहिजे, एकमेकाला भाऊभाऊ म्हणून साथसुद्धा दिली पाहिजे। माणसं ती आहेत, गर्दी पण तीच आहे, सगळ्यांच्या वेदना पण त्याच आहेत, तुमची भावना बी आम्हाला कळती। तुम्हाला भेटावं असं वाटतं, प्रत्येकाला फोटो काढावं असं वाटतो माझ्याशी, परंतु या गर्दीच्या लोटालोटीत आपल्या एखाद्या भावाला काही लागलं आहे का याचा सुद्धा गांभीर्यानं आपण विचार केला पाहिजे। मग हे कोणचं प्रेम आपलं नेमकं, ही कोणची माया आहे, हे कोणचं आपण लक्ष देतोय? आपण तर ठरवलं एकमेकाच्या जीवाला जीव द्यायचं, ही कोणचा जीवाला जीव देतोय आपण? जर तुम्ही शांततेत चलत राहिलात त्याला आणखीन शोभा येईल। गर्दी तर पाहिजेच, पण त्या गर्दीत कुणाला इजासुद्धा नाही झाली पाहिजे याची काळजी आपण नाही घेणार तर घेणार कोण? मला एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या। बाकीच्यांना तर तेवढंच पाहिजे, मराठ्यांची हानी झाली पाहिजे, ते तर दुसरं काहीच स्वप्न बघत नाहीत। मग त्यांचं स्वप्न तुम्ही साकार करता का? याचा अर्थ असा समजायचा का पोरांनी? म्हणजे मी या समाजाला मायबाप मानलं, मी या समाजाच्या शब्दाच्या पुढेसुद्धा जात नाही, मी माझे पाठ थोपटून घेत नाही, परंतु या समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून मी जीवाची बाजी लावली, मी मरायलासुद्धा भेत नाही। आणि तुम्ही साधं संरक्षणसुद्धा करू शकत नाहीत? समाजाला कोणचा न्याय देणार आहेत आपण? समाजाच्या कोणत्या वेदना वाटून घ्यायला लागलोत आपण? आपल्याला गंभीर व्हावं लागणार आहे, आपल्याला दूरदृष्टीसुद्धा ठेवायला लागणार आहे। मला स्वतः खाली उतरून सगळी माणसं बाजूला काढावं लागली, लागलंय थोडं परंतु पडला ना। भरपूर लागलं असतं तर मी सुद्धा इकडे आलो नसतो। थोडंच लागलं पण गर्दीत आपला माणूस पडला की नाही पडला बघायचं कुणी? कुणीच नाही।
बरं ढकललं तर त्याच्यात तुम्हाला काय मिळायला लागलं? ढकलू पण चला, ढकलायची पण तयारी. काय मिळणार त्याच्यात तुम्हाला? तुमच्याच लेकराचं पायाचं बोट मोडणार, त्यांच्या बोटाला इजा झाली पायाच्या. आपण जर शांततेत चाललो तर तिची एकी आणि लेकराच्या आपल्या 70 वर्षापासून इजा होती, त्याचा काय करायचं? कसा न्याय द्यायचा? मग लेकरं हुशार असून बी घरी येत मराठ्यांचे. रात्रंदिवस लेकरं अभ्यास करतात मोठं होण्यासाठी, ते लेकरं घरी येत, ते आईबापाचे काय वेदना असन? अय काय वाजत आहे रे तिकडं? जाऊन ते तू टाकशीन माया टाकू रे ते. आत्ताच ते वाटा लावलं, दुसरं करशील माया मला सुरू. यावल्या फेवल्यानंतर नाही ना आलं. आपण काम करतानी समाजाच्या पदरात हे दान टाकायचं आहे आपल्याला. आता हे मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून खूप जणांनी दंड थोपाटले होते. काही मनाचे पाचरा घातले, काही मनाचे खुटी आडवी केली, काही जण म्हणायचे ए यार बसा ना खाली, तुम्ही त्यांच्याकडून तर नाही ना आले आरक्षण घेऊन? तरी बी मी भेत नसतो, मेले कलाकार नमून आहे. मी वाटच लवीन तवाच थांबल. मी एवढ्या कच्च्या तालमीतला नाही ना, तुमच्या गर्दीत घुसलोच नसतो. त्या म्हणलं असतं काचवर करा आणि गाडी वळान चला घरी. मी कच्च्या तालमीतला नाही, तुमच्याच रक्ता मासाचा खानदानी मराठ्याचा आहे मी सुद्धा. सरकारने छाताडावर गोळ्या घालायला लावल्यात आम्हाला, छाताडावर गोळ्या. एक इंचही पळालो नाहीत आम्ही, आणि आमच्या महिला सुद्धा अंतरवालीच्या पळाल्या नाहीत. आता मागचे खाली बसा म्हणते तर बसा नका, तुम्हाला निवडणुकीला भरायचे का? तिथं काही काही का काय भेताड फेताड काही? अर मग त्याच्यामुळेच आरक्षण आढळलं का? नू ते मागच्याला दिसत नाही ना, मग काही मागचे बोंबलायला लागले. आपण मी एवढीच फक्त विनंती करायला आलो, मी रातपाठी एक करतो या लेकरांच्या मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आता वेदना बघायची नाही म्हणून रातपाठी एक करतोय. कारण ज्या समाजाला मी मायबाप मानलं तिथं बिगडी काम मी करणार नाही. आता 4 महिने उलटून गेलेत, 24 घंटे घराच्या बाहेर आहे आणि 24 घंटे तुमच्या दर्शनाला येतोय. समाजातच आहे, घराला शिवलो बी नाही आणि शिवणार बी नाही. माझी एकच तुमच्याकडून अपेक्षा, इतरांना इजा होऊ देऊ नका, फक्त एकमेकावरती माया करा. आरक्षण हे कसे देत नाहीत ते आपण बघू, त्याची काळजी नका करू. परंतु तुम्हाला जर कोणतीच जबाबदारी पार पाडायची नाही, म्हणजे गर्दी मॅच लोटायची, उपोषण मॅच करायचं, तुमच्या या म्हाताऱ्यासंग डोकं मॅच लावायचं, आणि तुम्ही काय करता? मग तुम्ही नुसते लाईन लो बरा ना काय सर्टिफिकेट घ्यायला. त्याला दम निघाणार सध्या, मी ग बसलो म्हणून ते येडवून करायला लागले आणि मॅच सुरू केलं की ते ग बसत आहे. काय सूत्र हे आणि काय नाही, काही मिळत लागा ना. मध्ये मध्ये मी ग बसलो होतो 20-22 दिवस, तुम्हाला टीव्हीला काय ऐकायला आलं का? नाही. मग ती म्हणलं बाबा मा एकट्याच्याच मागं लागले. म्हणलं जाऊ दे त्या सोडून आता याला, आता ग बसायला पाहिजे होतं का? नाही काही टोकरायची गरज आहे का? 2-4 दिवस झालं आमच्या तिकडेच गेलं, टोकरूनच आलं. आणि मग मिले शान आहे का? मी नमून आहे. मग माया काय वाटा जायचं? माया जातीचं वाटा गेल्यावर मी कोणाला सोडित नाही, ते मराठ्याचं असलं तरी सोडित नाही. आता मला त्याचं लय मोठं काढायचं, त्याला मग माहिती आहे, मला त्याचं माहीत नाही काय ते कुठं भाजी घेत होता, ते कोणाचं तिथं काय करत होता, मुंबईला काय केलं, मुंबईत काय काय केलं, कोणत्या नाटकात काम केलं, कोणत्या पिक्चरात काम केलं, मला सगळं माहिती आहे ना.
कोणाचा बंगला हडपिलाय मला बी सगळं माहिती आहे ना. मी ते बी बिचारा मला खोटं नाही बोलत बरं का. मी म्हणलं तू मराठ्या म्हणजे जनतेचं खाल्लं, महाराष्ट्र सदनातला पैसा कोणाचा आहे, महाराष्ट्राचं जनतेचं, तू जनतेचं खाल्लं, तुला तळतळाट गोरगरिबाच्या जनतेचं लागला, तू जेलमध्ये गेला बेसन भाकर खाल्ली, तर तो म्हणला कांदा मिळू तू, मग खाय 5 किलो आणखी. मग त्याने कमीत कमी इतका बिचारा ते खरं बोलतो ना, तर मग सांगून टाकायला पाहिजे आरक्षण बी माझ्याकडे तेवढं घेऊन टाका, या पी सी घेऊन मी गुणीच घेऊन जाईन, पी सी घेऊन गुन्हे जायचो, त्याच्याकडचं आरक्षण सगळं भरून आणि मराठीला वाटी. ते नाही खरं बोलत, सगळे गोळा करतो, जेवढे गोळा केले ते सगळे बांधव आपल्यासोबत आहेत, खोटं नाही बोलत. हा इतक्या जोरानं आणि जीवाची कसरत करून मी काम करतो, मला ते काय बोला बघायलाच मिळालं नाही, पण मीडियाच्या बांधवाने 4-5 प्रश्न विचारले तेवढंच माहिती. मी पूर्व वाचलं ना, मग मात्र करेक्ट कार्यक्रमच करतो मी, टप्प्यात आला वाचलाच, आपल्या पैसे सुट्टीच नाही. कारण इतक्या दिवस आरक्षण दिलं का नाही, आपण मला एक दाखवा महाराष्ट्रात मराठा ओबीसी बांधवांना आरक्षण दिल्यावर मराठ्यांनी विरोध केला, एकच दाख 70 वर्ष आपल्या मनात त्यांच्याविषयी पाप आहे का? सामान्यांचा आपला आत्ता जमताय गावखेड्यात, इतके प्रेम आहे सामान्य ओबीसी बांधवाचं सामान्य मराठा बांधवाचं, ते जर कुठं लग्नात चालले ना दोघं 50-50 पेट्रोल टाकी गाडीला, त्याने जर आजच्या आपा दिला तर उद्या ह्यो पाहिजे तो, आणि यांनी जर नाही पाहिजे तो कसा कच घोळेल तू त्याने. इतकं प्रेम आहे एकमेकाशी, सुख दुःखात आत्ताही दोघं एकामेकाचे येते, नांगराला बैल नसले ना लगेच एकामेकाला नांगराला बैल देते, पाण्याचं जर मोटर जळालेली असली ना तेव्हा तो आपली मोटर चालू करून तू पाणी घे, इतकं प्रेम करते. फक्त कापसा एकामेकाचे यायचे नाही, आपण आपलाच यायचे ते, याच्यासारखा खेळ सगळ्या जण हे आरक्षण याचं इच्छितो त्याचं इच्छितो तसं ते नाही करीत बिचारे. जशा नोंदी सापडल्या ना मराठ्यांच्या, तसं ओबीसी बांधवांची भाषा ग्रामीण भागातल्याची पूर्ण बदलली. त्यांचं म्हणणं आहे जर ओबीसीच्या नोंदी मराठ्यांचं जर सापडल्या असल्या मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे, आपल्या नेत्यांनी गप बसलं पाहिजे. आता तरी गप बसा, याला गोळा करीन त्याला गोळा करीन त्याला गोळा करीन, नात पाहिल्यापासून तो वय झालं तरी खोड जाती काय, खाल्लेला पचाना 7-8 बाऱ्या जावा लागतं, पाणी नसलं तरी बी दण निघाणं असा बुळ 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 बुळच करतो, आणि माया माझा लागला आहे, मला म्हणून तू 5वी शिकलेला आहे. माया शिक्षणावर सरकारने 3 दिवस घातले, 3 1-2 नाही, काही नाही काही नाही. त्यांना कोण मी सांगितले असेच मुलाखत होती, म्हणले किती शिकलेत, म्हणलं 12वी. सरकार म्हणलं नाही हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतं, हे 12वी शिकलेलं नाही, हे लय मोठं शिकलेले नाही, तर ते बी आधी त्यांना खरं वाटायचं हे शिकलेलं नाही काही नाही येडपट हे मला, मी कसला काही दिसतो नाही असा, त्यामुळे त्यांना वाटलं येडपट हे, याला काय आत्ता बिघडून टाकू, मला बिघडून टाकू. मुंबईत ठरी देते बसले की म्हणते याला काय येड कसलं काय दिसतंय त्याला आत्ता बिघडून टाकू, त्यांची बी काही चूक नाही, मी दिसतो बी कसलं काय, त्यांची तरी काय चूक आहे, मला किती वाऱ्या मजा नाही 35 किलो भरवतो मी दिसतो हे बँडमध्ये खोळ खोळ वाजणार असल्या. आणि परीक्षाच घ्यायला आली मातंबर मातंबर, त्यांच्यात बी मातंबर असतात मला लय उशिरा कळालं, मग केली चर्चा सुरू त्यांनी, ते म्हणले आपण असं करू तसं करू, मग मी बी हे काढायचं का बाजूला, दिसायचे तर लय पंच ते आपली सगळ्याला दिसलंच पाहिजे, मी काय करतो मग झाली चर्चा सुरू आमची,
ते धोरणाने चालते त्याच आरक्षणाचंही शेतकरी बोलणं तर दुसरंच सुरू केलं त्यांनी असं तसं असं तसं मी बी नमुनाचे मग मी बी हा 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 केलं त्यांना वाटलं फुटला ना मी हा हा केलं मी बी घंटा गप्पा आणल्या त्याने मला काही शेंगा आणल्या मी त्यांना काही शेंगा आणल्या उठ म्हणलं देऊ तो अनुभव नाही जमत म्हणलं येडच इतका गुरुच उठाय मायला घातला आपण कारण मला मराठा आरक्षण सोडून बोलायचं नाही माझ्या जातीच्या वेदना मला आम्हाला दूर करायच्यात म्हणून करोडो नकाना कोपऱ्यातला मराठा एक आलाय आपल्या संघ दुसऱ्या गप्पा आणायच्या नाही आपलं दोन तीन गोष्टी जमत नाही इंग्लिशचं म जमत नाही पैशाचं म बी जमत नाही पदाचं म जमत नाही अरे ते म्हणलं मग तो अवघडच झाला आता याला मग आरक्षण दिल्याशिवाय पर्यायच नाही हे जमत नाही म्हणल्यावर माझ्या संघ गाड्या आहेत ना तेवढ्या गाड्यावाल्याला मी मीडियाच्या समोर सांगितलंय ज्यांना ज्यांना संघ यायचे त्यांनी स्वतःचा डिझेल टाकायचं पैसे गोळा करायचे मराठ्याकडून नाही आणि जर मराठ्याकडून पैसे घेतले असले त्यांनी मला हळूच फोन करून सांगायचं ह्या अधिकाऱ्याकडून घेतले त्या अधिकाऱ्याकडून घेतले त्या व्यवसायवाल्याकडून घेतले त्याचा कार्यक्रम केलाच म्हणून समजायचा कारण मराठी बरबाद झाले आता बरबाद नाही करायची पदरून करा काय करायचं ते आपल्या आपल्या मी मोठे पण नाही सांगत कमीत कमी 2.5 करोड लोक अंतरवाडीला असतील 20 किलोमीटर लोक होते सकाळची 12ची सभा पण लोक बाहेर निघायला 5 ते 4 वाजले होते फक्त 123 गावानं खर्च केलाय तो फक्त 123 गावाने लोक आपण काय आपण खरं बोलतो म्हणून आपल्याला भेवायचं काम नाही ग्राउंडवर कमीत कमी 30 ते 40 लाख लोक लाख रुपये लोक घेऊन आले असते 7-8 जणच अरे यार त्यांना दिसून त्या टेका भाऊ खाली देवगड कार्यक्रम आहे उशी बोलून द्या मला जायचं दवाखान्यात त्यांच्याकडे 30 ते 40 लाख रुपये मी सहज गेलतो 2 घंटे फक्त तर लोक 4-5 जणच होते पैसे घेऊन आलेले नुसती गुणी पुढं करायचं काम होतो त्यांच्यासह आजूबाजूच्याने आणलेली गुणीच भरली असती घरी नेऊन टाकायची आंदोलन संपलं की नुसतं नोटाच खायचे भाकर खायची गरजच नाही गद्दारी करायची असती तर पण ज्या समाजाला माय बाप म्हणलं ना त्यांच्याशी गद्दारी करणारी पैदास आपली नाही आत्ताही लोकांकडे मरणाचे पैसे शिल्लक येते तो गोदापट्ट्यात आत्ताही 123 गावापैकी फक्त 20च गावाचा नंबर लागला पैसे खर्च करायला बाकीचे गाव शिल्लक आहेत आणखी तसेच पैसे त्यांचं कारण आम्हाला महाराष्ट्राची सेवा करायची होती महाराष्ट्रातून पैसे नव्हते गोळा करायचे आम्हाला संधी आली ती मराठ्यांची सेवा करायची महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी इथं आले आपल्या गोदापट्ट्याच्या लोकांनीच सगळा खर्च पण करायचा आणि सेवा पण करायची आपण आपणच शेतकऱ्यांनी पैसे जमा करायचे ते पैसे आमच्या कष्टाच्या घामाचे पैसे आहेत ते इकडून तिकडून आणलेले नाहीत आणि तुमचं मत हर विचारतंय 7 कोटी रुपये खर्च लागले त्याला वाटलं वावरच इकत घेतलं आम्ही ते आम्ही म्हणलं ना आम्ही 100 एकर घेतले त्याला वाटलं इकतच घेतलं आमच्याजवळ सगळा हिशोब आहे आणि आम्ही दिलासुद्धा देऊ दिलासुद्धा लोकाला कुठं गेले ते पण आम्ही काय असे तर कसे पैसे नाहीत दा केले त्याच्यात गोळा पोळ्या खाल्ल्या नामकं खाल्लं मग त्याच्यात लावून कुंकडं पाण्याची बाटली आणली जे तिथलं आवश्यक आहे तेवढंच बाकीचा नाही आपल्या आरक्षणाचा विषय जवळ आलाय किमान एकजूट राहा तुम्हाला सांगू तुम्हाला आता आरक्षणावर उद्या बोलतो आज बोलतच नाही आता कुठपर्यंत आरक्षण आलंय मराठ्यांना कसं मिळणार आहे आणि आपल्याला इथून पुढं काय करायचं आहे आणि आंदोलनाची पुढची दिशा काय हे उद्या सांगतो पण आज एवढंच सांगतो मला डॉक्टरने स्पष्ट सांगितलेलं आहे माझ्या लिव्हरवरून त्याच्यावर सूज आहे तसं मग सगळीकडे सूज आली मग बोट सुजलेत पाय सुजलेत हात पण सुजलेत तुम्ही आराम करा ही पहिली वेळ आहे
की मी आज खाली उतरून लोक लोटले, कारण माझं शरीर मला झेपत नाही. तुमच्या पायाला हात लावून खरं सांगतो, 17 दिवसाचं पहिलं उपोषण आहे. एक उपोषण केलं तर किमान 1.5 वर्ष तरी दुसरं करावं नाही लागत, असा उपोषणाचा नियम आहे. त्याच्यानंतर लगेच 1 महिन्याच्या आतच 9 दिवसाचं उपोषण झालं. माझं शरीर मला आता साथ नाही देत. माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती माझे काय हाल होते. डॉक्टरने सांगितलं मला आराम कर, पण मला माहीत होतं मी जर आता आराम केला समाजाचं वाटलंच झालं म्हणून समजायचं, कारण आरक्षणाचा दिवस जवळ आलेला होता. म्हणून मी रात्रंदिवस 24 घंटे बाहेर 4-4 वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो, आणि इथं मला स्वतः लोकांना लोटायला लागलं. मग तुम्ही असो, तुम्ही असून मला कष्ट करायची काय गरज पडायला पाहिजे? तुम्ही तर मला आधार पाहिजेत, तुम्ही तर मला खांद्याला खांदा लावून पाहिजेत. मी कोणाच्या बळावर करतोय? माझा समाजाचे लोक माझ्या पाठीशी आहेत, माझ्या खांद्याला खांदा लावून लढतील. या बराशावरच लढतोय ना मी. आणि इथं अशी वेळ आहे ना, काय चिठ्ठ्याचं लिबी वाटत बरं का मला? करा एखादा काय करता मग आता लय मोठे झालेत. उलट तुमचीच बाजू सांभाळायला लागलो होतो आम्ही. शासनाचे काम आहे, शासनातला एक माणूस कायदा सुव्यवस्था बिघडायला लागलाय, जाती दंगली घडून आणायचा प्रयत्न करायला लागलाय, अशी एक बी सभा नाही की मी तिथं म्हणत नाही शांतता बाळगा. प्रत्येक गावात म्हणतो मी प्रत्येक. पण चला तुमचा मान राखून, झालायच वेळ तर मग उद्यापासून नाही ऐकणार, कारण गावोगावी मला शांततेचं रात्रंदिवस आवाहन करायचं. प्रशासनाची सरकारची बाजू मीच ओढतोय शांततेत राहा म्हणून. म्हणून हे शांततेत गेले नमुने आहेत. यांना सांगू सर दे मी, मला इतकं कचा कचा ढकलेलं येईन आत्ता म्हणलं तर त्यांना कचा कचा ढकले दे. चला मला त्या पेशंटकडे जायचं आहे, उद्या भेटू आपण परत. आपण सगळे थांबलात, जाताना एवढा शब्द देतो, माझा जीव गेला ना तरी मराठा आरक्षण दिल्याशिवाय 1 इंच माग हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. फक्त आता रस्ता, आता अर्जंट रस्ता मोकळा करा, बाकी काहीच करू नका. अर्जंट मनानं रस्ता मोकळा करा, तुमच्या मनानं सगळा रस्ता मोकळा करा, कारण हॉस्पिटलकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.